शेमारू मराठीच्या नवीन अपडेटसाठी यूट्यूबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. हे एवढे पैसे तुम्ही दिलेत मुलांना? नाही. ओहो, हा त्यांचा पॉकेट मनी असेल मराय. नाही नाही मॅडम, एवढा पॉकेट मनी आम्ही आमच्या मुलांना कशाला देऊ? मी एवढे पैसे यांच्याकडे. हे बोलले टफर, आटला पैसा तारी पासे क्या थे आएवा? आकाश आणि फी भरवाना माटे म्हणून मी तुमच्या पॉकेट मधून चोरी केली. आकांक्षानी फी भरवानी माटे ते चोरी करी? नो 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 मिस्टर सोनी, नो प्लीज. मुलांना मारणं हे अत्यंत चुकीचं आहे. अरे ही तुमची मुलं किती निरागस आहेत, किती निष्पाप आहेत तुम्हाला माहितीये? आकांक्षाची फी भरता यावी म्हणून त्यांनी आत्ता चोरी केली. उद्या त्यांची परिस्थिती आणखीन बिघडली तर ही म्हणून हिला सांगितलं की इकडे ये पोरीचा पराक्रम बघ. तर गेली ऑफिसला. पोरीवर लक्ष नाही, तू चल घरी, तुला दाखवतो आता. अहो कशाला तुमच्या बायकोला दोष देताय तुम्ही? आम्ही बायकांनी तरी कुठं कुठं लक्ष द्यायचं? घरामध्ये लक्ष द्यायचं, बाहेर लक्ष द्यायचं, पोरांकडे लक्ष द्यायचं, नवऱ्याकडे लक्ष द्यायचं. This is not the marriage counseling office, this is the school. And we are here for Rucha and Jagdish, not for your family matters. Sorry ma'am. Sorry madam. I have one good news for you. Amchi shala 10 divsan karta tumcha mulanna restricted karat ahe. कस आहे मुलं काय करतात हे त्यांना वाटत की आम्हाला कळत नाही, पण तस नाही. त्यांची प्रत्येक खबर आम्हाला असते. म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगते, तुमच्या मुलांची संगत बिघडत चालली. तुमच्या मुले आमच्या मुलाला शाळेतून रेस्ट्रिकेट केला, त्याच्या लेसनचा नुकसान झाला. तुमच्या मुलीची फी भरता येत नाही म्हणून तुम्ही आमच्या मुलांना फूस लावता काय? आमच्या मुलांना आमच्याच घरी चोरी करायला होता तुम्ही? बापू, तिने काहीच सांगितलेलं नव्हतं. तो आमचा प्लॅन होता. तू चुप पेटणे डाफोर, थोबर फोडेन. ह्याच्यावर काय रागवता? अहो तुमची ऐपत नव्हती तर ह्या मुलीला महागड्या शाळेत टाकलं कशाला? आमच्या जीवावर. एकदम बरोबर बोललात तुम्ही. माणसानी चादर बघून त्याचे पाय पसरवावे. वहिनी यांची चादरच फाटकी आहे, हे काय पाय पसरणार? यांची अक्कलच एवढी, शेजारचा बाब्या मोठ्या शाळेत जातो, मग आपल्या बाबा सुद्धा मोठ्या शाळेत गेला पाहिजे. मग पैसे गोळा करा इथून तिथून, खिशात नाही दमडी आणि मला पाहिजे कोंबडी अशी यांची लायकी. आता याच्या पुढे जर तू आकांक्षा बरोबर दिसलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही, समजला? तुला पण सांगून देतो नाही तर थोपड फोडेन. आणि तुमच्या नातीला पण सांगा यांच्या बरोबर खेळायचं नाही, मिक्स नाही व्हायचं, कळलं काय? चल रे टफ, चल. तुझ्यामुळे हे सगळं होत आहे, मला आता जगा डिवोर्स पाहिजे. आता कोर्टात झालं शिक्षण. नाही शिकवायचं आता, नाही शिकायचं. तिने शिकवायची माझी कुवत पण नाही आणि लायकी पण नाही. मोठ्या शाळेत शिकवायची थेर आता बस झाली. उतरली. 3:5 7:5
प्लस सेलिंग प्राइस दैट इज 2180 सो टोटल लॉस रुपीज 360 मीन्स 360 द हॉकर इनकर्ड लॉस ऑफ रुपीज 360 सो लिसन एंड नाउ हॉक हेलो हेलो व्हाट इज दिस व्हाई आर यू लुकिंग आउटसाइड का जत्रा है बाहर जत्रा है सर लुक आउटसाइड काय आउटसाइड लुक लुक आउटसाइड आउटसाइड लुक का जत्रा है बाहर मग त्या माणसाला इकडे बोलाव शिंदे ओ शिंदे तुम्हाला प्रिन्सिपल मॅडमनी बोलवलंय या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ आहे हे मी समजू शकते का मिस्टर शिंदे अर्थ साधा आणि सोपा आहे मॅडम मला माझ्या नातीला शिकवायचं बस तुम्ही मला चॅलेंज करताय तुम्हाला एक सांगू का मिस्टर शिंदे ही माझी जी शाळा आहे ना ही या शहरातील एक टॉप मोस्ट शाळा आहे तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचा तो ब्लॅक बोर्ड माझ्या या शाळेशी बरोबरी करू शकेल मॅडम काही झालं ना तरी मी माझ्या नातीला तुमच्या शाळेसमोरच शिकवणार काही नाही मला फक्त एवढंच सिद्ध करून द्यायचं आहे की जर शिकणाऱ्यामध्ये आणि शिकवणाऱ्यामध्ये आत्मीयता असेल ना या सगळ्या देखाव्याची काही गरज नाही ओके देन फाइट फक्त मला एकच गोष्ट सांगायची आहे मिस्टर शिंदे की या लढ्यात हा तुमची आपला देश स्वतंत्र झाला त्यामुळे रस्त्यावर कुणाला काहीही करण्याचा अधिकार आहे एटसी किती वेळ टिकतो ह्यांचा तमाशा अंधारल्या दिशा काळो खदाटला अंधारल्या दिशा जरी काळो खदाटला तू चेतवून भडकू दे अग्नी तुझ्या तला याचना करू नकोस फोडून टाहो तू ठिणगी हो स्वतः जळून हो वणवा हो वणवा हो वणवा हो वणवा हो वणवा हो सदाशिव दामोदर शिंदे ज्यांनी एका मोठ्या शाळेच्या मनमानी कारभाराविरुद्ध आवाज उठवला पालकांच्या होणाऱ्या पिळवणुकीविरुद्ध उभे राहिले ते सुद्धा एका ब्लॅकबोर्डच्या साह्याने निर्दयी जगात फोल वेदना तुझा म्हणून दंड थोपटूनी उंच फडकू दे ध्वजा षंढ जाहली मने तू बंड करूनी हाक दे या थंड पौरुषास तू स्वतः जळूनी आस दे निर्दयी जगात फोल वेदना तुझा दंड थोपटूनी उंच फडकू दे ध्वजा षंढ जाहली मने तू बंड करूनी हाक दे थंड पौरुषास तू स्वतः जळूनी आस दे अखंड स्वाभिमान ज्योत संगती राहो तू ठिणगी हो स्वतः जळूनी हो वणवा हो वणवा हो मॅडम तुमच्या शाळेसमोरचा हा गोंधळ कुठेतरी थांबला पाहिजे आय कांट टॉलरेट दिस एनीमोर
मॅडम मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, मी आहे ना कावळे कावळे इंटेलिजेंट बीएमएड डबल ग्रॅज्युएट. आय नो या यु नो मॅडम अहो अशा या बिंडोक कबुतरांना या कावळ्याने आपल्या हुशारीने एका फटक्यात उडवून लावलेलं आहे. तुम्ही बघाच आता अशी लाज काढतो सगळ्यांसमोर या म्हाताऱ्याची की आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहतानाही लाज वाटली पाहिजे याला. शाळा घेतोच उद्या. उद्या मुहूर्त आहे? आज आत्ता ताबडतोब या क्षणी या घटनास्थळी या आत्ता या 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 कमन 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 कावळे कमन 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 बीएमएड बीएमएड डबल ग्रॅज्युएट कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. Mm-hmm.